मौजे दहीगाव तालुका माळशिरस येथे संयुक्त जयंती साक्षरता दिन व गणपती उत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान अलंकापुरी, राजे उमाजी नाईक संघटना पिराळे, भारतीय मातंग युवक संघटना दहीगाव, भोई समाज विकास संघ धर्मपुरी, महाराष्ट्र पोलीस पत्नी संघ व पोलीस मित्र संघटना माळशिरस तालुका, नारीशक्ती संघटना मोरोची, जैन विचार मंच महाराष्ट्र राज्य, मदत प्रतिष्ठान दहीगाव यांच्या वतीने करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी उपस्थित आद्य क्रांती उमाजी नाईक संघटनेचे अध्यक्ष लखन चव्हाण, महाराष्ट्र पोलीस पत्नी संघ संस्थापक अध्यक्षा यशश्रीताई पाटील, नारी शक्ती संघटनेच्या लताताई बानकर, जिल्हा परिषद सदस्य शरदबापू मोरे, निमसाकर माजी सरपंच लाला चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सचिन पवार, उपसरपंच विजयसिंह पाटील, माजी उपसरपंच अजितदादा शिरतोडे, राष्ट्रवादीचे युवक तालुका उपाध्यक्ष युवराज रंदिवे, ग्रामपंचायत सदस्य नितीन मोरे, माजी उपसरपंच मंगल खिलारे, अक्षय डबडे, संतोष खिलारे, मनोज लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते। सौयशश्री प्रमोद पाटील, महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघ अध्यक्ष, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष समन्वयक तालुका माळशिरस, भोई समाज विकास संघ अध्यक्ष व नारी शक्ती संघटना अध्यक्ष। आज दिनांक 11 नोव्हेंबर 2021 रोजी दहीगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आणि गणपती उत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। रक्तदान शिबिर घेण्यामागचा एकच उद्देश आहे की सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे आणि आमच्या संघटनेच्या वतीने थोडं फुलना फुलाची पाखळी म्हणून आम्ही सरकारला सहकार्य म्हणून रक्तदान शिबिर घेत आहोत। धन्यवाद। जयंती साक्षर दिन व गणपती उत्सवानिमित्त दहीगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे। यामध्ये या कार्यक्रमाचे आयोजक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान अलंकपुरी, राजे उमाजी नाईक संघटना पिराळे, भारतीय मातंग युवक संघटना दहीगाव, भोई समाज विकास संघ धर्मपुरी, महाराष्ट्र पोलीस पत्नी संघ, पोलीस मित्र संघटना माळशिरस तालुका, नारी शक्ती संघटना मोरोची, जैन विचार मंच महाराष्ट्र राज्य व मदत प्रतिष्ठान दहीगाव यांच्या वतीने आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे।